वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे. मॅन इज बॉर्न टू गिव्ह प्लीज टू अदर्स अँड बाय डुईंग सो टू रिसीव पीस अँड हॅपीनेस फ्रॉम देम. ह्याचा अर्थ असा की आपण जेव्हा देतो तेव्हा आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं. हा निसर्गाचा नियम आहे. मी काल सांगितलं निसर्गाचे नियम अनेक आहेत आणि त्या निसर्गाच्या नियमाशी आपला संबंध अत्यंत घनिष्ठ आहे. किंबहुना मी काल एक वाक्य सांगितलं, मॅन्स लाईफ इज गव्हर्न बाय द लॉज ऑफ नेचर, हे मी काल सांगितलं. आणि हा महत्त्वाचा सिद्धांत जर आपण नीट लक्षात ठेवला तर आपण जीवन जगत असताना निसर्गाचे जे नियम आहेत ते लक्षामध्ये घेऊन जीवन जगतो आहोत का निसर्गाच्या नियमांना लाथाडून जीवन जगतो आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आनंद वाटता वाटता आनंद लुटा, त्यासाठीच माणसाचा जन्म आहे. हा च मी अक्षर घातलं त्याचं कारण ते आहे की आपण हे जर विसरलो की आपला जन्म कशासाठी, आनंद देण्यासाठी आपला जन्म आहे हे जर आपण विसरलो तर त्याचा परिणाम एकच होतो की आपण दुःख द्यायला सुरुवात करतो, भांडण तंटे करतो, झगडे करतो, दंगे धोपे करतो, कोर्ट कचऱ्या करतो, युद्ध लढाया करतो. हे सगळं कशामुळे होतं, आपण जन्माला का आलो हेच आपल्याला ठाऊक नाही. आज जगामध्ये जर तुम्ही 99.99% लोकांना विचारा तू जन्माला का आला तर नाही सांगता येणार. जीवनविद्या असं सांगते तू जन्माला आला त्याचं एकच कारण, सुख देता 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 सुख घेण्यासाठी जन्माला आला, आनंद देता देता आनंद घेण्यासाठी जन्माला आला. आणि हे जर तू विसरला तर तुझ्या वाट्याला दुःखच येईल. आता मी एक उदाहरण देतो. आता ही मुलं कॉलेजमध्ये जाणारी आहेत, ही मुलं कॉलेजमध्ये माझ्यासमोर बसलेली आहेत, कॉलेजमध्ये जाणारी मुलं. आणि ही मुलं कॉलेजमध्ये कशासाठी जातात, शिकायला जातात. इट इज सो सिम्पल. शिका आता तिकडे गेल्यानंतर ते जर प्रेम करायला लागले तर काय झालं, ज्यासाठी तुम्हाला कॉलेजमध्ये पाठवलं ते होणार नाही, म्हणजे तुम्ही अभ्यास करणार नाही. कारण प्रेम करणार मग अभ्यास कुठून आला, पुस्तकात आत डोक्यात प्रेम, असा परिणाम होईल की अभ्यास बाजूला राहील, परीक्षेत नापास होईल किंवा कमी मार्क मिळतील, पुढे प्रगती होणार नाही आणि आयुष्याला अनिष्ट वळण लागण्याची दाट शक्यता आहे. हे कशामुळे झालं, मूळ हेतू विसरल्यामुळे झालं. आपला मूळ जो हेतू आहे की कॉलेजमध्ये जाऊन मला शिकायचं आहे, ह्या मूळ हेतू विसरल्यामुळे हे सगळं घडलं. तसं जन्माला आलो आपण का हे जर विसरलो तर मगाशी म्हटल्याप्रमाणे जीवनामध्ये अनिष्ट गोष्टी घडतील, नव्हे घडतच आहेत. इतिहास कालापासून ते आजतागायत ते घडतच आहे. म्हणून हिस्टरी रिपीट्स असं आपण म्हटलेलं आहे की इतिहासाची पुनरावृत्ती का होते, कारण हा सिद्धांतच कोणी आतापर्यंत सांगितला नाही. हा जो मी सिद्धांत सांगितला हा सिद्धांतच कोणी सांगितला नाही. त्याचा परिणाम असा झालेला आहे की इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होऊन राहिलेली आहे. आता तुम्ही जर निसर्गाकडे जरा पहा, निसर्गाकडे तुम्ही जर पाहिलं, आता निसर्ग आणि पर्यावरण असे दोन शब्द आपण नेहमी वापरतो. पुष्कळ लोकांना निसर्ग आणि पर्यावरण हे दोन्ही एकच आहे असं वाटतं. पुष्कळ लोकांना असं वाटतं की निसर्ग आणि पर्यावरण एकच, पण ते एक नाही. निसर्ग म्हणजे नैसर्गिक पद्धतीने जे निर्माण झालं तो निसर्ग, नेचर. आणि या निसर्गामध्ये जी एक दिव्य व्यवस्था आहे ती दिव्य व्यवस्था म्हणजे पर्यावरण. निसर्ग डोळ्याला दिसतो, पर्यावरण डोळ्याला दिसत नाही. आता ही दिव्य व्यवस्था काय आहे, ही दिव्य व्यवस्था अशी आहे की संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये आपण जर पाहिलं तर विश्वाची रचना अशी काय सुंदर केलेली आहे किंवा झालेली आहे की
एक जर गाळलं तर बाकीचं सगळं कोसळतं. एक जर गाळलं म्हणजे एक जर उणे झालं तर बाकीचं सगळं कोसळतं. म्हणजे आपण उदाहरण घेऊया, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. काल मी सांगितलं गुरुत्वाकर्षण शक्ती वगैरे वगैरे, ह्याच्यातलं कुठलंही एक तुम्ही गाळा की बाकीचं सगळं कोलमडतं, सगळं कोलमडतं. आपण ज्याला वृक्ष असं म्हणतो, ते वृक्षसुद्धा जर तुम्ही वजा केले तर माणसाचं जीवन कोसळेल. आज काय झालं आहे, पर्यावरण बिघडलंय बिघडलंय म्हणतो, त्याची जी काही कारणं आहेत त्याच्यापैकी मुख्य कारण म्हणजे वृक्षतोड, ही त्याचे मुख्य कारण आहे. हे मी काय सांगतो आहे की तुम्ही जर जगामध्ये जर पाहिलं, विश्वामध्ये जर पाहिलं, तर पर्यावरण म्हणून ज्याला आपण म्हणतो हे पर्यावरण हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे पर्यावरण आपण जपलं पाहिजे हे आपल्या ध्यानात येत नाही. हे जे पर्यावरण आपल्या ठिकाणी जे आहे ते कसं आहे ते बघा. की वृक्ष, वृक्ष ज्याला आपण म्हणतो, ते आपल्याला फळं देतात, फुलं देतात, फळ छाया देतात, नाना तऱ्हेने हे वृक्ष आपल्याला काहीतरी देत असतात. म्हणजे ते जे देतात तो आनंद असतो, आणि तो आनंद ते फळं, फुलं, छाया या स्वरूपामध्ये वृक्ष आपल्याला हे सर्व आनंद देत असतात. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की वृक्ष म्हणजे शंकराचा अवतार आहे. वृक्ष म्हणजे शंकराचा अवतार. शंकराने विष घेतलं आणि अमृत जगाला दिलं, तसं हे जे वृक्ष आहेत ते आपल्याला स्वतःजवळ कार्बन ठेवतात, कार्बन डायऑक्साईड, आणि जगाला ऑक्सिजन देतात म्हणजे अमृत देतात. म्हणून मी नेहमी सांगतो की वृक्ष म्हणजे शंकराचे अवतार. तुम्ही जर सूर्याकडे जर पाहिलं तर तो आनंद आपल्याला देत असतो प्रकाश रूपाने. तुम्ही समुद्राकडे पहा, तो समुद्र आपल्याला गोड पाण्याच्या रूपाने आनंद देत असतो. पृथ्वीकडे पहा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते आणि आपल्याला दिवस आणि रात्र देते. ती आपल्याला निन्या तऱ्हेचे हिवाळा, पावसाळा हे सगळे ऋतू देते. त्याशिवाय या पृथ्वीच्या पोटामध्ये जी खनिज संपत्ती आहे ती आपल्याला देते. काय काय ही पृथ्वी आपल्याला देते, तो आनंद देते. निन्या रूपाने आनंद ही पृथ्वी देते. पाणी आपल्याला जीवन देतं, पाणी आपल्याला जीवन देतं, हवा आपल्याला जीवन देतं. सगळं जर आपण जर पाहिलं तर संपूर्ण जगामध्ये हे प्राणी मात्र ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा आपल्या जीवनाला आवश्यक आहे. पशु पक्षी वगैरे जे आहे, जलचर, हे सगळे आपल्याला अत्यंत आवश्यक असं आहे पर्यावरण राखण्यासाठी. ते एकमेकांशी संबंधित आहे, ते एकमेकांशी संबंधित आहे. ही जर गोष्ट आपण ध्यानामध्ये जर घेतली तर आपल्याला कळेल की ज्याप्रमाणे निसर्ग आपल्याला सतत आनंद देऊन राहिलेला आहे निन्याळ्या रूपात, माणसाने तेच केलं पाहिजे असा निसर्गाचा कायदा आहे. कारण माणूस हा सुद्धा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे. मॅन इज पार्ट अँड पार्सल ऑफ नेचर. आणि म्हणून माणसाने सुद्धा ज्याप्रमाणे निसर्ग हा सतत आपल्याला आनंद देऊन राहिलेला आहे निन्याळ्या रूपाने, त्याप्रमाणे माणसाने सुद्धा इतरांना सतत आनंद देत राहिलं पाहिजे. हा निसर्गाचा नियम आहे. आणि हा जर निसर्गाचा नियम जर मोडला तर आपल्या वाट्याला येतं ते दुःख. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंडन.